सन्माननीय अध्यक्ष श्रीधरजी अंबोरी सर ज्यांच्या हस्ते या ग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी होणार आहे ते 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध विचारवंत वक्ते सन्माननीय डॉक्टर श्रीपाद सबनीस सर जे या ग्रंथावरती भाष्य करणार आहेत ते सत्यशोधक साहित्य परिषद जळगाव खान्देशचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर मिलिंद बागुल सर वस्त्रोद्योग विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष शेतकरी नेते आणि बुलढाण्याच्या सांस्कृतिक सामाजिक चळवळीला सातत्यानं ज्यांचं बळ लागतं ते आदरणीय रंगकांती तुपकर सर ज्यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला ते अथर्व पब्लिकेशनचे सन्माननीय युवराज माळी सर आणि परिवर्तनवादी चळवळी चिंता आणि प्रबोधन या ग्रंथाचे लेखक सन्माननीय सुरेश साबळे सर विविध चक्रातील सर्व मान्यवर परिवर्तनवादी चळवळी चिंता आणि प्रबोधन हा ग्रंथ प्रकाशित होऊन म्हणजे छापून तयार होऊन हे जवळपास 6 महिन्याहून अधिक कालावधी लोटलेला पण त्याच्या प्रकाशन समारंभ हा विलंबाने होता याच्या मागे एक कारण आहे. खरं म्हणजे हा केवळ एक प्रकाशन समारंभ आहे अशातला एक भाग नाही तर या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे ते सन्माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांच्या व्याख्यानाचं आयोजन आपल्याला या ठिकाणी करायचं होतं आणि त्यामुळे हा केवळ प्रकाशन समारंभ न राहता एक व्याख्यानाचा कार्यक्रम झाला पाहिजे हा एक हेतू या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा होता. परंतु अडचण अशी झाली की श्रीपाल सबनीस सरांना गेल्या म्हणजे 3-4 महिन्यापासून 6 महिन्यापासून त्यांचे सर्व जवळपास महाराष्ट्रातले व्याख्यानाचे कार्यक्रम बुक होते. त्यांना वेळोवेळी जेव्हा संपर्क साधण्यात आला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्यावेळी माझा विदर्भामध्ये किंवा विदर्भाच्या जवळ असलेल्या औरंगाबादमध्ये जळगाव खान्देशमध्ये जेव्हा माझा कार्यक्रम असेल त्यावेळेस तुम्ही तुमचा कार्यक्रम आयोजित करा आणि त्यांचे इतकं कौटुंबिक सख्य आहे की त्यांना त्यांचा आग्रह टाळताही आला आणि त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं. त्याचबरोबर मिलिंद बागुल सर हे देखील एक साहित्य चळवळीतले या साहित्य गोतावळ्यातले त्यांचे हक्काचे मित्र आहेत आणि मिलिंद बागुल सरांनी देखील या ग्रंथावरती मत व्यक्त करण्यासाठी मी निश्चितपणाने या ठिकाणी येईल ही खात्री दिली आणि असं सर्व मान्यवरांच्या होकार जेव्हा येत गेला सगळ्यांनी या ठिकाणी श्रीपाल सबनीस सरांचं जेव्हा नाव सांगितलं तेव्हा प्रत्येकाने सांगितलं की आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहोत. अडचण होती तुमकर साहित्य संमेलन या ठिकाणी झालं त्यामध्ये संपूर्ण आयोजनाचा भार हा त्यांच्या शिरावरती होता आणि त्यांनी अतिशय यशस्वी म्हणजे ऐतिहासिक अशा पद्धतीचं ते संमेलन या ठिकाणी बुलढाणा शहरामध्ये झालं आणि ते यशस्वी करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून याच बरोबर त्यांनी हे पुस्तक प्रकाशन म्हणजे छापून तयार केलेलं आहे त्यांची प्रकाशन संस्था आहे अथर्व प्रकाशन जे महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं नाव आहे प्रकाशन. केवळ आपल्याला म्हणजे एखादा लेखक आहे त्यांनी सांगितलं मला पुस्तक छापायचं त्याला छापून दिलं सगळं बाकीची व्यवस्था केली एवढंच नाही तर ते पुस्तक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत असतात. त्यासाठी जे वाचक मेळावे असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनी असतील अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून तो ग्रंथ हा वाचकांपर्यंत पोहोचला पाहिजे त्या ग्रंथाचं एक प्रकारे योग्य सन्मान झाला पाहिजे याची ते खबरदारी घेतात आणि म्हणून अथर्व प्रकाशन हे महाराष्ट्रामध्ये एक प्रतिष्ठित प्रकाशन म्हणून उदयाला आलेलं आहे आणि अनेक नामवंत प्रतिक्रियाशील लेखकांची धाव त्यांच्याकडे असते. ते सर्वांनी युवराज माळी सरही म्हटले की आपण या कार्यक्रमाला तर मी आवश्यक आहे मी येईलच. त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करताना कर दिला आणि जे अभ्यासक असतील विद्यार्थी असतील या सर्वांसाठी एक संदर्भ ग्रंथ म्हणून या ग्रंथाचं मूल्य फार मोठं आहे. निश्चितपणाने यामध्ये चळवळीच्या अनेक अंगांना अतिशय वैचारिक दृष्टिकोनातून स्पर्श करण्यात आलेला आहे त्यामुळं या ग्रंथाची एक फार मोठी श्रीमंती वाढलेली असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि हा कार्यक्रम असेल किंवा ही ग्रंथ निर्मिती असेल या सर्वांसाठी बुलढाणा शहरातील साहित्यिक गोतावळ्यातील अनेक मान्यवरांनी एक प्रचंड मोठं सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांच्या प्रती मी आभार व्यक्त करतो आणि मान्यवरांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि
या कार्यक्रमाचं वास्तविक या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो. पाय पोरा जपून पडू दे पाय, जपून पडू दे पाय पोरा जपून पडू दे पाय. पळणाची वाट वनाची लय काटेरी हाय, लय वळणाची वाट वनाची लय काटेरी हाय. जपून पडू दे पाय पोरा जपून पडू दे पाय. या वनात भारी भारी जातीचे सर्प विषारी, अरे घेतील चावा या जातीचा मुळी भरोसा नाय. जपून पडू दे पाय पोरा जपून पडू दे पाय. देशातील तस्कर सारे या वनात लपले मारे, देशातील तस्कर सारे या वनात लपले मारे. जपून पोरा जरी हा खोरा चंबळ खोरा नाय. जपून पडू दे पाय पोरा जपून पडू दे पाय. माझे गुरु महामंदाला कळलं जेव्हा खुल्लन देवी, जेव्हा ते खुल्लन देवीला शुरू केलं तेव्हा काम केले. इथे एका फुल्लनवरती 14 जण हल्ला करती, अशीच येथे लुटली जाते बहीण कोणाची माय. जपून पडू दे पाय पोरा जपून पडू दे पाय. भीमाच्या इथल्या टोळ्या लय लुटल्या गेल्या भोळ्या, भीमाच्या इथल्या टोळ्या लय लुटल्या गेल्या भोळ्या. अरे तू तर वामन एक धुलीकण, तू तर वामन एक धुलीकण तुझ्या खुनाचे काय. जपून पडू दे पाय पडू दे पाय. लय वळणाची वाट वनाची लय काटेरी हाय. जपून पडू दे पाय पोरा जपून पडू दे पाय. धन्यवाद.